अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पोलीस स्टेशनला सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। जालना जिल्ह्यातील अंतरवली गावातील सकल मराठा समाज अमरण उपोषणावर झालेल्या लाठीचार्ज विरोधात जामनेर येथील नगरपालिका चौक येथे ठिय्या आंदोलन करण्याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले। सकल मराठा समाज दिनांक 4 सप्टेंबर 2023 वार सोमवार रोजी जामनेर येथील नगरपालिका चौक येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहे। सर्वपक्षीय सामाजिक संघटना तसेच समाज बांधवांना या ठिकाणी आवाहन देखील करण्यात आलेले आहे की आपण आंदोलनात सहभागी व्हावे। निवेदन देताना प्रदीप गायके, माधव चव्हाण, अतुल सोनवणे, शरद पाटील, प्रवीण गावंडे, अशोक पाटील, दशरथ पाटील, सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते। समस्त मराठा समाज बांधवांना त्या ठिकाणी त्या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 4 सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी 11 वाजता नगरपालिका समोर नाशमाता राष्ट्रमाता जिजाऊ चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्याचे ठरवले आहे। तरी सर्वच राजकीय पक्षाच्या समाज बांधवांनी, सामाजिक संघटनांच्या समाज बांधवांनी या आंदोलनामध्ये आपण मोठ्या संख्येने येऊन घडलेल्या घटनेचा निषेध करून आपण सर्व समाज बांधवांनी त्या ठिकाणी यावं असं आवाहन मराठा सकल समाजाच्या वतीने या ठिकाणी करतो। मित्रांनो, हीच वेळ आहे आपल्याला एकत्र येण्याची। आरक्षण आपल्या हक्काचं आहे, ते कुणाच्या बापाचं नाही। आपण संघटित असून आपण आपली आंदोलनं संघटित पद्धतीने आणि अतिशय चांगल्या पद्धतीने रस्त्यावर उतरून करू, तरच आपल्याला न्याय मिळणार आहे। तरी या ठिकाणी पुनश्च तालुक्यातील समाज बांधवांना विनंती करतो की आपण या आंदोलनात आपला जरूर सहभाग नोंदवून आपली इतिहासात नोंद होईल अशा प्रकारच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावं। जय जिजाऊ, जय शिवाजी। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।